सॉरी अग अगं लवकरच येणार होतो पण जीजी सोडतच नव्हती म्हणली बाहेर काय काम आहे घरात आराम कर म्हणती मग बरोबरच आहे की बरोबर आहे म्हणजे तुला राग नाही आला तू ये आधी बस बस इथं आणि काय र मला चिडण्याशिवाय दुसरं काही येत नाही वे तू लेट आलास याचा मला काही राग बी गाला नाही उलट जीजीचं म्हणणं पटलं आराम करायचं सोडून कशाला बाहेर फिरायचं अग मला भेटायचं होतं तुला हाय पण एक दिवस भेटला नाही तर काय बिघडतंय वे स्वतःची काळजी घ्यायला नको वे उगाच वाऱ्यात फिरायचं एकटं औषधं येळेवर घ्यायची नाही ती नाही त्यावर शितले तू तर बायको झालीस की राव झाली म्हणजे हायच मी वय बाई हायस औषध घेतलं का घेतलं आणि वर जो पोरगा मला त्रास देत होता त्याला तू कान पडलंस हे मला का नाही सांगितलं सांगायचं काय त्यात म्हणजे मला सांगायला नकोय शितले मी केलेल्या सगळ्याच गोष्टी तुला काय सांगत बसणार आहे काय झालं असं का बघतीस मला लई म्हणजे लईच भारी वाटतय का तू माझ्यासाठी त्याला कान पडलास म्हणून शितले तुला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला सोडीन का मी अच्छा आय लव्ह यू माहिती तुम्हाला तर सगळंच माहित असतंय पण काय ग तुला कोणी सांगितलं मी त्याला कान पडलं ते त्यानंच सांगितलं मला वाटलं त्यानं तुझ्यावर हल्ला केला म्हणून एक वाजवली तर म्हणला तुमच्या फौजेच्या नादाला कशा लागू मी नंतरच्या पोरांनी एवढं मारलं पण तुमच्या फौजीने एकच वाजवलेली लक्षात आहे म्हणजे सकाळी तू त्याच्याबद्दल सांगत होतीस वय वय का नाही काय नाही तो काय हल्ला करणार आहे एक वाजली तर कायचं बंद झालं होतं त्याच पण ज्यांनी कोणी केलं असेल ना त्याला तर सोडतच नसते मी दगडच घालते का नाही बघ त्याच्या डोक्यात राहू दे तू नको लोड घेऊ मिटलंय ना सगळं आता ऐ तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि तुझ्यावर म्हणजे तुझ्या जीवावर पण यमाला पण तुझा जीव घ्यायला येताना 10 विचार करायला लागल शितले अगं हित जीव वाचवायला आलीस पण उद्या बॉर्डरवर काय झालं तर गपे काय बी बोल नकस तिथं तर तुझी माशुका असेल ना तुझा जीव वाचवायला तिथं ती माशुका आणि इथं ही माशुका असेल ना तर अजिंक्य नावाला जागणारच की तुझा यो फौजी सॉरी 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 उषा हे उषा हे उषा अग काय झालं आपल्या घराला कुणाची दृष्ट तर नाही लागली ना आता काय झालं मग आपल्या बाबतीत असं अचानक कसं काय सुरू झालं अग काय सुरू झालं बँकेची नोटीस आली दुकान सील करायला माणसं घरी आली आजावर हल्ला झाला म्हणून शितली तिकडे गेली तर तिला बी लागलं
अनभयाने यो गोंधळ घातला. अगं म्हणून काय नजर लागली म्हणायचं वय. सगळं चांगलं चालू आहे असं वाटलं तर एका पटोपट एक संकट यायला लागली. हे बघ तू हा असा विचार करतीस ना म्हणून तुला वाटतंय की आपल्या घराला नजर लागली. आता आपण बँकेचा हप्ता नाही भरला मग काय त्या माणसांनी गप्प बसायचं वय. दुकानाच्या बाबतीत पण असंच झालं. अगं आपलीच चूक होती आणि आज जेव्हा हल्ला झाला तो गोंधळ ऐकून शीतल तिकडे गेली म्हणून काय आपल्या घराला नजर लागली म्हणतात. अहो पण घरात बसलेली पोर तिकडे जायचं काय कारण होतं का. उषा अगं आपली पोर कशी आहे तुला माहितीये ना. तिला ह्या असल्या नसत्या उचापात्या लागतात. हे बघ तू चांगला विचार कर म्हणजे सगळे चांगले घडेल. अनभयानं केलं ते. मला भी तेच कोड उलगडलेलं नाही. अगं जयश्री असं करणार नाही याची खात्री होती पण भैया मी मुद्दाम करणार नाही. मग तू असं का बोलला आणि एखाद्या जीव मारण्याचा आरोप करायचा म्हणजे. उषा शीतलसाठी आपण भैयाचा विचार करत होतो पण आता त्याच्या घरच्यांना विचारायचं बी अवघड होऊन बसले. पण आता काय करायचं. मला वाटतं आपण थोडे दिवस लागण्याचा इशे थांबूया. जरा वातावरण शांत होऊ दे मग थंड डोक्याने विचार करू. एवढं चांगलं स्थळ एवढं सगळं चांगलं होत पण तू उगाच नको ती इशे नको डोक्यात घेऊन बसूस. जाऊ देत काय दिवस. मला हे स्थळ हातच घालवायचंच नाही. आपल्या शीतलीसाठी भैयाच योग्य आहेत. त्यो आजच्या शीतलीचा बॉयफ्रेंड कसा असू शकतो. काय आहे काय त्याच्याकडे काय बघितलं शीतल त्याच्याकडे. भैया अहो नका तुम्ही त्रास करून घेऊ. भैया कालपासून तुम्ही याच मुद्दे वाढून बसलाय आणि तसं बी तुम्ही आज काहीच खाल्लं नाही. चला बंगल काहीतरी खाऊन घ्या चला. अरे कुठल्या तोंडानं बाहेर जाऊ टॅलेंट सांग ना कुठल्या तोंडानं बाहेर जाऊ. ते जयश्रीने फार तोंड काळं केलंय आमचं. एवढं सगळं करून शीतलच्या घरच्या समोर इमेज तयार केली होती. एखादं काचाचं भांड पाडावं फुटावं तशी आमची इमेज तोडून फोडून टाकली ती. अहो भैया पण तुम्ही जेवायला थांबला म्हणून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का. अरे टॅलेंट डोकंच काम द्यायला झाले. एवढं सगळं खेळ चांगला चालला होता मधीच कटला सगळा. शीतलनं स्वतःहून हकललं रे मला त्याच्या घरात स्वतः. उद्या त्या घरात जावंय म्हणून कसं जाणार आहे मी. भैया अहो शांत व्हा तुम्ही आधी. भैया शांत व्हा. काय शांत व्हा शांत व्हा शांत व्हा लावले. शांत होण्यासारखं काय राहिलंय का. इथे सगळं रान पेटलं शांत व्हा. काल त्या जयश्रीनं शीतलच्या सगळ्या घरच्यांसमोर मला तोंडावर पाडले. काय विचार करत असतील ते. सगळ्या गावासमोर मला येण्यात काढलंय जयश्रीनं. तिला वाटत असेल तिनं असं काय केलं म्हणजे मी आजीला सोडलं. अहो भैया ती काय बी करू शकते. आणि आपण आपण काहीच करू शकत नाही का. तिने एक डाव जिंकला असला तरी सगळं संपलं असं होत नाही टॅलेंट. तिनं तिच्या प्रेमासाठी केलं असलं माझ्या शीतलच्या मध्ये येऊन तिने लई मोठी चूक केली. आता तिला सुटते नाही. भैया तुम्हाला जे काय करायचं ना ते सगळं करू आपण. फक्त थोडे दिवस शांत राहा आणि कुणी काय बोललं ना अजिबात रिॲक्ट होऊ नका. आणि आज्या लवकरात लवकर गावातनं जाणार आहे. एकदा देऊ गावातनं गेला ना की तुमच्या मग ती साडेसाती बी गेली. मग सगळं तुमच्या मनासारखं होणार. मग तुम्हाला जे काय करायचं ना ते करू आपण. पण जयश्रीनं लई मोठी चूक केली. ह्याच्यामुळे जर का माझ्या लग्नात प्रॉब्लेम येणार असेल तर दुसऱ्या दिवशी आजा या जगात नसल. तो जिथं कुठं असेल ना तिथं घुसून त्याला मारणार बघ. पण त्याला सोडणार नाही. माझ्या शीतलच्या मध्ये जो कोण येईल त्याला मरावंच लागल. भले ते शीतलच्या घरचे असले तरी चालते. शीतल
माझीच होणार. आणि ती जर माझी होऊ शकत नसेल तर ती कुणाचीच होऊ शकणार नाही. ए सुमन, रानात चाललोय मी, तेवढं ध्रुवला केस कापायला पाठव. आणि बारीक पहिलवान कट करा म्हणा बापूंला, उन्हाळा आहे. बर सांगते. नाना आज लवकर गेले का ग? वय काय तर काम आहे म्हणले. नाही तुझं लगीन टरवायला गेलं, नको टेन्शन घेऊ. जेतू काका, लग्नाचं मी काय तर बोलले का? आणि तस मी मी का टेन्शन घेऊ? म्हणजे आता तुझं लगीन ठरवलं तर चालतंय वे तुला? तुला काही प्रॉब्लेम नाही वे? जा रे तू, तुला रानात जायचं ना, जा. जित्या कशाला तिला पिडतोयस रे? लग्न करून गेल्यावर मग कळलं तुला? अरे गंमत केली. गंमत केली. आप्पा बोलतोय ना तसं लग्न करून गेल्यावर कळल तुला, मग सारखा सारखा फोन करत बच्ची, नाहीतर सारखं काय ना काय तर काम करून येशील तिकडं सासरी. तुझं लगीन करायचंय मग तू कुठं लांबीन जायचं नाही बरं का? इथलं इथंच कुठंतरी जवळच स्थळ बघायचं. का का का, आता सारखं सारखं लग्नाचं बघताय ना, मग जाते मी कुठं तरला. आता कुठं लांब जातीस? जाते बॉर्डरवर. मला काय घाई नाही तुझ्या लग्नाची. पाग म्हातारी उस तूपर्यंत माझ्याजवळ राहिलीस ना तरी माझी काय हरकत नाही. ठेवा तिला तशीच बिन लग्नाची. घेतले बघितलंस का तुझ्या लग्नाची घाई कुणाला झाली ते? हिला तर काय कधी एकदा माझा हात पिवळ होताय असंच झालंय. पण आहे माझ्या पसंतीच्या पोरासंगच लगीन करणार मी, आधीच सांगते, मग किती वेळ लागू दे. काय घेतले सारखं माझ्या पसंतीच्या पोरासंग माझ्या पसंतीच्या पोरासंग लगीन करणार म्हणतेस? कुणी बघून बिघून तर ठेवलं नाहीस ना? काय बी कशी म्हणतीस, आपली शिकली तशी कधी करेल का? काय घेतले? हा बघ, पण तसं काय असेल तर आपल्याला चालणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. तशी आपली शिकली चुकायची नाही म्हणा कधी, आपले संस्कार आहेत तिच्यावर. शिकले हाताचं बरं आहे का आता? नाही दुखतय जरा. अजून बरं झालं नाही तुझ? आला आजाला कसं काय लगेच बरं वाटायला लागलं? मग एवढ्यात कसं बरं होईल? अरे सकाळी प्रॅक्टिसला जाताना दिसला मला, म्हणलं लगेच बरं बिरं वाटायला लागलं. काय ह्याला आजा कसं आहे माहित नाही तुम्हाला, हार न मानणार आहे तो. आणि किती बिन काय बी झालं ना तर तो अजिबात थांबणार नाही. एवढं सगळं गुण पण त्याच चिमतीनं उभा राहिलाय. असा पोरगा पाहिजे. पुष्पा येऊ का ग? हा ग बाई वहिनी या की बसा. कस काय येणं केलं? तुला काही कळलं नाही बहिरे तसं का केलं ते? काय केलं त्यांनी? अग त्यांनी म्हणजे हे बघा भैया साहेब जी काय करतात ना ती बराबरच असतंय बर का. म्हणजे तुला काहीच माहित नाही काय झालंय ते? काय झालं? अग तुझ्या जेडीवर भैयानं आरोप केलाय, आळ घेतलाय आळ. कसला? तुझ्या जेडीनं शेतलीला खिरीतून यश दिलेल्याचा. काय होय तुला तर काहीच माहित नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणून म्हणलं तुला काय कळलं का? कसंय समजा गावासमोर पुरीची नाचक्की झाली ग, काय बाया पुरीचं नशीब दर येळेला तिच्या बाबतीत काहीतरी घडत असतंय बघ. पहिले येळेला काय तर साखरपुडा मोडला, परत काय तर घरच सोडून गेली, आणि मग काय हात कापून घेतला, आणि ही आत्ता अस. म्हणून म्हणते पुष्पा नाही म्हणजे पुरीच्या बाबतीत सारखं सारखं असं घडणं बरं नाही ग.
पोरीची पाहुण्यांनी गावात उद्या चौकशी केली आणि काय बाई असं कानावर पडलं तर म्हणून म्हणते ग, बाकी काय नाही. अग ए पुष्पा, आ कुठे चाललीस ग पुष्पा? हिला काय झालं? ध्रुव इलमत कान कटेंगा. ए राहुल्या, दरदीच्या काम नंतर कार व्हायचा नाही तर. ध्रुव जरा रुकेन का ना? ए राहुल्या, एक उपकार कर, हिंदी बोलू नकोस. का? हे बाबा खरं बोलतोय तू, तू मराठीतच बोल. हो जी, हो तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी लई चोर भारी हिंदी बोल सकतो. हे बाबा काय रे साचे, तुमच्याकडे काम होत? अरे इथं कुठं, मग ऑफिसवर आहे, तिकडे बघू. बर क्या चा जरा जपून पे बर का? का नाही चादर विश विश कुणी मिसळ असल मुजी. जयडे, ही संधी आहे अजिंक्यांच्या मनात घर करायची. अजिंक्य इकडे द्या, मी लावते. अगं जयडे, अजिबात काय बोलू नका. कसं हो तुम्ही स्वतःची जरा बी काळजी घेत नाही, अजिबात लक्ष नाही तुमचं स्वतःकडं. अग पण अजिंक्य, अहो औषध नाही लावलं तर बरं कसं होईल लवकर? ट्रेनिंगला जास्तवर बरं झालं पाहिजे ना, ट्रेनिंगला काहीच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. वय नुसतं वय, औषध कोण लावायचं मग? आपोआप बरं होणार आहे का? नाही पण काय नाही, चला तिकडे बसा, औषध लावते मी, चला. अग पण बसा तिथं, मी औषध लावते, बसा. तू माझ्यासाठी एवढं करतीस पण मी तुला थँक्यू पण नाही म्हणू शकत. म्हणायचं बी नाही, आपल्या माणसांना थँक यू नसतं म्हणायचं. आणि मला मैत्रीण मानता ना, दिलेलं वचन लक्षात आहे ना? एकदा मैत्री केली ती कधीच नाही तोडणार मी. मग आपल्या मित्राला त्रास झालेला कुणाला चालतं वे? अग बरोबर आहे तुझ, पण जयडे तू माझ्यासाठी एवढं करतीस पण मी तुझ्यासाठी काय बी करू शकत नाही. काहीच करायची गरज नाही, तस बी तुम्ही एका चुकीच्या माणसाशी माझं लग्न होण्यापासून वाचवलंय. आणि मला जेव्हा वाटेल ना कि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करावं तेव्हा मी सांगेन की अजिंक्य तुम्ही माझ्यासाठी हे करावं, आणि तेव्हा तुम्ही ते नक्की कराल. कराल ना? हा, भैया जे तुझ्या संग वागला ना, जर मी तिथं असतो ना तिथं झापला असता त्याला. जाऊ द्या अजिंक्य, काय गरज नाही, तोच तोंडावर पडला उगाच काय तर बडबडत होता. तू काय शिकलेच्या बाबतीत असं करणार नाही. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, एवढंच बस आहे मला. हेच पाहिजे होत,
तुमचा आणि शीतलचा विश्वास मिळवलाय. आता त्याच विश्वासाच्या जोरावर तुम्हाला आणि त्या शीतलीला वेगळं करते का नाही बघाच.